गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जवळीक वाढली असल्याच्या राजकीय चर्चा होत आहेत. मात्र असं असताना अजित पवार यांची सीबीआय चौकशी करावी असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे अशी माहिती आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकार विरोधात आणखी आक्रमकपणे भूमिका मांडण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तसंच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि राज्यातील प्रमुख 1400 कार्यकर्ते हजेरी लावणार आहेत. या बैठकीला राज्यभरातून जवळपास 1400 कार्यकर्ते हजेरी लावतील. राज्यात कोरोनाचं संकट असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून ऑनलाईन पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते प्रदेश कार्यकारिणीला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात भाजप जिल्हा कार्यालयात कार्यकारिणीचे सदस्य एकत्र येतील आणि तिथून ऑनलाईन माध्यमातून या बैठकीत सहभागी होतील. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.